आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळी परिसरातील शेतकरी चिंतातूर. विचित्र हवामानामुळे ऊस पिकावर मोठा परिणाम. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी आणि परिसरात बदललेल्या विचित्र हवामानाचा मोठा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले आहे. बदलत्या विचित्र हवामानाचा मोठा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. ऊस लागणीवर रोग पडत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे इतर पिकांबरोबरच ऊस पीकही चांगलेच अडचणीत आले आहे. एकरी जादा उत्पादनासाठी जून महिन्यात लागणीस प्रारंभ झाला, मात्र जोरदार पावसाने ऊसाची वाढ खुंटली आणि डोळ्यांना कोंब फुटू लागले. कारखान्यांनी चर्चा सत्रामधून जेठा ऊस न काढण्याचा सल्ला दिला. यावेळी ऊसाचे 7-8 पेरे तयार झाले होते. काही शेतकऱ्यांनी जेठे ऊस कापून काढले. परिणामी ऊसाची संख्या वाढली, मात्र जमिनीतून येणाऱ्या सर्वच ऊसाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. ऊसांच्या पेऱ्यांचे डोळे फुगून त्यातून कोंब बाहेर पडू लागले आहेत, तर ऊसाची पानेही पिवळी पडून वाळू लागली आहेत. तसेच पेऱ्यांची लांबी व जाडी अत्यंत कमी झाल्याने सरासरी अपेक्षित उतारा मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागली आहे. याचा मोठा परिणाम पुढील वर्षाच्या गाळप हंगामावरही होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला, परंतु यावर्षी हवामानामुळे आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनासह कारखाना व्यवस्थापनाने वेळीच उपाय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. महानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.